आरक्षणमुळं आहे साहेब आम्हाला आहे, आरक्षण भेटाव, आमचे हक्क आम्हाला देवाव, आमची इच्छा एवढीच आहे. समजा जर नाही भेटलं तर आम्ही पुढे जाऊ शकता. आमच्या लेकराला शेती नाही, बाडी नाही, पैसा नाही, काम करावं तर खावं आम्ही, मग त्याच्यामुळं आम्हाला भेटावं असं वाटतो. समजा आमच्या लेकराला काही भेटावं लागेल ना, शिक्षणाला पैसे नाही काही नाही, आरक्षण म्हणजे आम्हाला पोट पाणी भेटल्यावर नाही. समजा नमस्कार, मी गणेश पोकळे, लेट्सअप मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. छत्रपती संभाजीनगर मध्ये आज महाशांती रॅलीचं आयोजन करण्यात आलंय, त्याच्यासाठी थोड्याच वेळात आता मनोज जरांगे पाटील येत आहेत. सकाळपासून काही लोक इथं आलेत, काही जिल्ह्यातले आहेत, काही जिल्ह्याच्या बाहेरचे आहेत. याच्या अगोदर बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, जालना, परभणी या ठिकाणी महाशांतता रॅली झाली आणि आज छत्रपती संभाजीनगर मध्ये होती. या रॅलीबद्दल, आरक्षणाबद्दल आणि मनोज जरांगे पाटलांनी जी काही भूमिका घेतली त्याच्याबद्दल लोकांना काय वाटतं, लोकांच्या काय अपेक्षा आहेत, हे आपण आता काही वेळापूर्वी लाईव्ह मध्ये पाहिलं. पण आता एक मावशी या ठिकाणी बसल्या होत्या, त्यांचेही मुलं शिकलेत, त्यांनाही आरक्षण आपल्याला मिळावं असं वाटतं आणि त्या कधीपासून आल्यात किंवा त्यांच्या काय भावना आहेत हे आपण जाणून घेऊयात. मावशी कुठून आलात आणि कधीपासून कधी आलात? मी वडगावातून आले, सकाळी दहा वाजता आले वडगावातून, चहा घेऊन आले घरून. अंधरंगी पाटलाची सभा आहे म्हणजे माहिती झाल्यानं मी राहायला, गाव माझा रुई, नांदेड जिल्हा, माझे मुलं नान 30 रुपयापासून हाजरी केले, कंपनीत काम केले, मला शेती नाही, जास्त घर नाही, त्याच्यामुळं आम्ही संभाजीनगरमध्ये आल्या. वडगावमध्ये राहतो आणि दोन मुलं, एक मुलगी आहे आणि आम्ही काम करून हात हे करून पोट भरतो. म्हणजे तुम्ही तसं बेला ह्या सकाळी आता किती वाजले आता समज आता 5 साडेपाच वाजले आता तुम्ही किती वेळ किती वाजता आले होते? 10 वाजता आले सकाळी. हो, फक्त चहा घेऊन आलते घरून. मी तर खायला पोहे होते, केळ होते, खाल्या आणि थांबल्या. समजा एवढी कशाची तळमळ, एवढे कशामुळं? काय आरक्षणमुळं आहे साहेब आम्हाला आहे, आरक्षण भेटाव, आमचे हक्क आम्हाला देवाव, आमची इच्छा एवढीच आहे. समजा जर नाही भेटलं तर आम्ही पुढे जाऊ शकता. आता खूप दिवसांपासून आरक्षणाचा लढा सुरू आहे, सरकारने बऱ्याच तारखा दिल्या, त्याच्याबद्दल काय वाटत? काय वाटतो, हे सरकार असं चुकीचं दिसतो आपल्याला, पण आपले आपल्याला द्यायला हक्क भेटा वाटतो. समजा हो, आमच्या लेकराला शेती नाही, बाडी नाही, पैसा नाही, काम करावं तर खावं आम्ही, मग त्याच्यामुळं आम्हाला भेटावं असं वाटतो. समजा मुलांचं किती शिक्षण झालं तुमच्या? एकाची 34 झाली, एकाची 7वी झाली. समजा शिक्षणाला सुद्धा पैसे नव्हते, नवरा बिमार पडला होता, मग त्या परिस्थितीमध्ये आम्ही इकडे निघून आल्या, तेव्हापासून आम्ही काम करूनच खातो. समजा हो, मूळ कुठल्या तुम्ही? नाही कसून आले तिकडे? हे 17-18 वर्ष झालं सर कामासाठी. हो, एक मुलगा 14 वर्षाचा होता, एक मुलगा 16 वर्षाचा होता, मुलगी 8वीला होती. समजा तेव्हापासून आल्या. आणि आता नातू? नातू हात नाही, दोघाला पोरग पोरगी आहे, लग्न झाले, लग्न केले हात ह्याच्यावरच पोट भरतो आम्ही. आम्हाला काही शेती नाही, वाडी नाही, काही नाही. समजा म्हणजे काम करून पोट भरतात? कशात काम करतात? कंपनीमध्ये जातात पोर आमचे. तुम्ही? मी घरकाम करते, कोणाचे भांडे लागले भांडे घासते आणि पोट भरते. घरचे वाळून 2 वर्ष झालं, समजा 3रा वर्ष लागला, म्हणजे मी वाईला खाते. आरक्षणासाठी म्हणजे आता मोठा लढा सुरू आहे, तर काय वाटतं ना की मिळावं, कधी मिळेल, काय लवकरात लवकर मिळावं असं वाटतो. समजा याच्या प्रमाणे मग जर ते जर भेटणं गेलं तर आम्ही पुढे जाऊ. समजा जाऊ शकतात, जाईल नाही जाऊ शकता. समजा आमच्या लेकराला काही भेटावं लागेल ना, शिक्षणाला पैसे नाही काही नाही, आरक्षण म्हणजे आम्हाला पोट पाणी भेटल्यावर नाही. समजा आता काय लेकरांचं म्हणजे शिक्षणासाठी तळमळ तुमची? दुसरं काही नाही, मग आम्हाला शिक्षण व्हावं, त्याच्या त्याला पोटा पाण्यापुरतं भेटावं, का शेत नाही, घर नाही, काही नाही. समजा आम्हाला मग रोज एकाच्या कामाला जाऊन आम्ही खातो. समजा आपण आता सरकार तर काय आणखी द्यायला तयार नाही? नाही सरकार नाही, कोणतंच योजना आम्हाला नाही. समजा इतके पैसे लोकांना भेटतात, ते कोणतं घर भेटते, हे भेटते, आम्हाला काहीच नाही. समजा आम्ही काम करावं तर पोट भरावं जातीमुळे. हो, आम्ही पाटील आहे. समजा त्याच्यामुळे जास्त वांदा आहे. समजा मग आम्ही तर घेणारच. समजा
बरोबर आहे का? इतरांना भेटतं तुम्हाला, तुम्हाला भेटत नाही, इतरांना भेटत बरोबर आहे का? नाही, नावण्याला भेटाय पाहिजे समजून, नावण्याला भेटलं तरच आपलं चांगलं आहे ना, मग मग आपल्याला एकाला भेटून काय फायदा आहे? यांना वाटतं की पाटील श्रीमंत होते म्हणून नाही द्यायचं. नाही नाही, असं कसं काय होईल? आमच्या लेकरं शिकून काय तसंच वाया जायचं का? बघू आता काय होते. सकाळी 10 वाजल्यापासून मावशी इथं बसलेल्या आहेत, आता 5, 5:30, 6 वाजता आले. आता मरून जारंगे पाटील थोड्या वेळात येतील, परंतु आमचेही लेकरं शिकावेत, त्यांनाही नोकरी मिळावी, इतरांना जसं मिळतं तसं आम्हालाही हक्क मिळावेत अशी त्यांची तळमळ आहे. कॅमेरामॅन जगदीश सोबत गणेश पोकळे, लेट्स अप मराठी, छत्रपती संभाजीनगर.